नकटीच्या लग्नाला यायचं हा या मालिकेच्या 16 मार्चच्या भागात प्रेक्षकांनी अनुभवलीय प्रचंड धमाल जी काहीशी विचित्र म्हणता येईल. या भागात नुपूरला पाहायला आलेला तन्मय अर्थात हा कोणी सेलिब्रिटी नव्हता, मात्र त्याची एक्स गर्लफ्रेंड होती क्रांती रेडकर अर्थात शानू. सध्या ते एकत्र असले तरी त्यांच्यातील प्रेम केव्हाच संपुष्टात आलंय, त्यामुळे तन्मय मुलगी पाहण्यासाठी भारतात आलाय. विशेष म्हणजे तन्मय आणि शानू दोघेही आता अमेरिकेत स्थायिक असल्यानं नुपूरच्या कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा देखील वाढतात, पण इथे भलताच घोळ झालाय. नुपूरच्या आत्याला वाटतं की नुपूरला पाहण्यासाठी शानू आलीये, त्यामुळे नुपूरला सांगते की तू या स्थळाला नकार दे. तसंच नुपूरच्या काकांना हे सांगून ती आणखीनच घोळ वाढवून ठेवते. एक मुलगी दुसऱ्या मुलीसोबत संसार करते म्हटल्यावर तिच्या काकांना हे काही पटत नाही आणि नुपूरने शानूला होकार देऊ नये यासाठी तिची समजूत काढतात. मात्र नुपूरला या सगळ्याचा अजिबात उलगडा होत नाही, कारण ती कन्फ्यूज नसते आणि तिला तन्मय आवडलेला असतो आणि तिच्या कुटुंबियांना देखील तन्मय आवडलेला असतो, त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा या लग्नाला होकार असतो. तर दुसरीकडे तन्मय शानूला सांगतो की मला नुपूर सोबत लग्नच करायचं नाही, कारण माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. मात्र शानू त्याला सांगते की माझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही. घरातच हे संभाषण सुरू असते. अचानक ज्यावेळी नुपूर हे ऐकते त्यावेळी तन्मय सोबत संसार करण्याचं स्वप्न तिचं भंगलेलं असतं. नुपूर तन्मय सोबत लग्नाला नकार देणार हे तर आता स्पष्टच आहे, मात्र नुपूर शानूला पसंत करते असा गैरसमज तिच्या आत्या आणि काकांनी करून घेतल्यानं या प्रसंगामुळे धमाल येणार हे नक्की. तसंच आणखीन कोणता मोठा ट्विस्ट येणार आहे हे तुम्ही पाहू शकणार आहात आजच्या भागामध्ये. या एपिसोड बद्दलचे आपले व्ह्यूज पोस्ट करा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये.